पाहुयात पुढची बातमी। नवी मुंबई बाजार समितीमध्ये भाज्यांचे दर घसरलेत। पावसामुळे ग्राहक आणि व्यापाऱ्यांचा प्रतिसाद कमी असल्याने भाज्यांचे दर 30 ते 40% पडलेले आहेत। एपीएमसी मध्ये दररोज 500 ते 600 गाड्या भाजीपाल्याची आवक होते, मात्र पावसामुळे 2 दिवसांपूर्वी वाढलेले भाज्यांचे दर पडलेत। नव्या दरानुसार वांगी प्रति किलो 60 ते 65 रुपयांवरून 30 रुपयांवर आले, तर 50 ते 60 रुपये किलोनं मिळणारी गवार आज 30 रुपयांना मिळतीय। दरम्यान आजच्या भाज्यांचे दर नेमके काय आहेत पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। टोमॅटो आधी 10 ते 12 रुपये होतं, ते आता 6 ते 7 रुपये किलोवर आलेलं आहे। फ्लावर 14 ते 16 रुपयांवरून 8 ते 10 रुपये किलो इतकं झालं आहे। वांगी 60 ते 65 वरून 30 रुपये किलो इतकी झाली आहे। तर टोमॅटो 55 ते 60 रुपयांवरून 30 रुपये किलो, फ्लावर 70 ते 80 रुपयांवरून 40 ते 45 रुपये किलो, वांगी 20, जी मेथीची जुडी आहे ती 20 रुपये जुडी होती, ती आता 5 ते 10 रुपयांना मिळती आहे। बुलेटिनमध्ये थांबूयात एका छोट्याशा ब्रेकसाठी।